नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आज आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत कशा प्रकारचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय हे साठ वर्ष त्याचबरोबर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे अशा प्रकारचा हा निर्णय कोणकोणते कौन बदल करण्यात आलेले आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि आणि माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा त्या चला काय बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत कशा प्रकारे आज बातमी आलेली आहे सेवानिवृत्तीचे वय कशा प्रकारे असणार आहे कोणकोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमध्ये बदल करण्यात आलेला आहे या संबंधीची काय आहे बातमी आपण माहिती जाणून घेऊया बघा सरकारी नोकर भरतीच्या धोरणाचा व मनुष्यबळ नियोजनाचाही आढावा घेतला जाणार आहे पंतप्रधान कार्यालयातील पी एम ओ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुढाकार बेरोजगारी कमी करून नव्याने नोकर भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे बघा सरकारी नोकऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय कमी करण्यावरही केंद्र सरकार विचार करीत आहे या मागे त्यांच्या बढतीत निर्माण होत असलेली अवस्था कमी करून बढती वेगाने व्हावी म्हणून सेवेची वर्षे निश्चित करण्याचा विचार आहे परंतु हा विचार अगदीच प्राथमिक पायरीवर आहे मुख्य उद्देश आहे तो सरकारी खर्च कमी करण्याचा ज्या कर्मचाऱ्यांनी सेवे तेहतीस वर्ष पूर्ण केली आहेत किंवा ज्यांची वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आहे त्यापैकी जे आधी असेल त्यांना निवृत्त करण्याचा प्रस्ताव पीएमओ मध्ये सध्या आहे या प्रस्तावाचे कोणते आर्थिक परिणाम होतील त्यावर खर्च विभागात अभ्यास सुरू आहे त्याचबरोबर बहुतांश कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आणि वैद्यकीय सेवांमध्ये पासष्ट वर्ष अशा प्रकारची काय आहे बातमी आपण बघूया बघा या प्रशासकीय सुधारणांमुळे नवे रोजगार तयार होतील काळ बदललेला असल्यामुळे कालबाह्य कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने काढलेली सतरा सप्टेंबर रोजीची अधिसूचना संकेतस्थळाच्या एका कोपऱ्यात केडर रिव्ह्यू डिव्हिजन या नावाने लपलेली होती त्यामध्ये सरकारने म्हटले आहे की सरकारमधील वेगवेगळ्या सेवा केडर्स पदांचे स्वरूप मनुष्यबळाचे नियोजन आणि धोरणांचे सूत्रात मांडणी करणे आवश्यक आहे वरील दृष्टिकोन विचारात घेता सगळी मंत्रालय आणि विभागांनी तीस सप्टेंबर पर्यंत आवश्यक ती माहिती गरजेचे होते सध्या बहुतेक सेवांमध्ये सेवानिवृत्तीचे वय हे साठ आहे आणि शिक्षण आणि वैद्यकीय सेवेत हेच वय पासष्ट वर्ष आहे वैद्यकीय सेवा मात्र नव्या प्रस्तावावरून वगळली जाईल परंतु त्यांना सेवेत पुढेही राहायचे असेल तर त्यांचे वेतन गोठले जाऊ शकेल